नमस्कार मैत्रिणींनो, क्षुधा रेसिपीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खानदेशची पद्धतीने चिकन तर्री मसाला। आमच्या खानदेशमध्ये ज्या पद्धतीने बनवली जाते त्या पद्धतीने आज मी ही डिश तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर चला मग कृतीकडे वळूयात। तर सर्वात आधी आपल्याला चिकनची उकड काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी पातेलं ठेवून घेतले गॅसवर, त्यात हे 2 ते 2.5 पळी तेल घालून घेतले आहे आणि गॅस थोडा वाढवायचा। तेल तापू द्यायचं थोडं। त्यात आता तेल तापलं की त्यात जिरे घालून घ्यायचे, गॅस परत कमी करायचा। जिरे थोडं भरपूर घालायचं उकडमध्ये। आपल्या घरात लहान मुलं असतात त्यांना ह्या उकडचं सूप द्यायचं, चिकनचं खूप टेस्टी लागतं। आणि हा ही 2 ते 3 तमालपत्र टाकून घेतले आपण, आणि हे छोटे छोटे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले। छान कांदा फक्त नरम होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। एकीकडे आपली कांदे ठेवलेले आहेत, ते कांदेही आता छान भाजत येत आहे एका बाजूने। ते आता आपण पलटी करून घेणार आहोत। आता दुसऱ्या साईडने पण ते छान भाजून घ्यायचे आहेत, असेच काळेभोर। आज आतमध्ये पण चिजले जायला पाहिजे ते। गावाकडे चुलीमध्ये विस्तवावर ही कांदे भाजले जातात, खोबरंही भाजलं जातं। आता छान ह्या बाजूने आपण भाजून घेऊया, तोपर्यंत आपले काकडी कांदा गरम होते। गॅस थोडा आपण वाढवून घेऊया। कांदा गळू द्यायचा नाही, त्यासाठी असं छान पळीने सतत ते परतवत राहायचं आहे। नरम होऊ द्यायचं आहे छान। ह्या अशा पद्धतीने जर सूप बनवलं आपण चिकनचं सूप, प्यायला खूप चवदार लागतं। कांद्यामुळे छान भाजीला थिकनेस पण येते। मला अजून जर ते चवदार बनवायचं असेल फक्त सूप पिण्यासाठी, तर त्यात आलं लसणाची पेस्टही टाकली तरी चालते। तसं आपलं वाटणार असतंच आलं लसणाची पेस्ट आपण टाकतो, त्यामुळे सूपमध्ये नाही टाकलं तरी चालेल। कांदा आपला नरम झालाय छान। त्यात आता छोटे 2 चमचे हळद घालून घ्यायची आणि परत घ्यायचं। आणि हे चिकन घेतलंय मी, हे जवळजवळ 750 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो चिकन आहे। तर हे आता यात आपण टाकून देणार आहोत। हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मीठही घालून घेऊया आपण, अंदाजाने टाका।
आता छान मिक्स करून घेतलंय आपण हळद मीठ वगैरे घालून. त्यावर आता हे असं ताट ठेवायचं, गॅस कमीच ठेवायचा आणि त्यावर ताटावर आपण पाणी घालून घ्यायचं आहे. इकडे जी कांदे ठेवले होते आपण भाजायला, ते पण आता बघूयात आपण भाजलेत की नाही. हो, छान भाजून झालेत, ते आता आपण काढून घेऊयात. आणि हे खोबरं घेतलंय पाव वाटी, तेही आता छान भाजून घ्यायचे, असंच काळं करून घ्यायचे, छान खरपूस भाजून घ्यायचे. तर आता पाणी पण गरम झालं आहे छान, 5 ते 7 मिनटं लागले आपल्याला हे पाणी गरम व्हायला. तर हे पाणी आता आपण याच्यात टाकून घ्यायचं, गॅस थोडा मोठा ठेवायचा. आणि पहिले हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि अजून थोडं पाणी आपण ताटात ठेवूया गरम करून, ते पाणी पण याच्यात टाकून घेऊया, कारण यातनं थोडं सूप मुलंही पितात. आणि उरलेलं सूप आपण भाजीत टाकणार आहोत, वरून आपण दुसरं पाणी घालायची गरज नसते. उकड काढताना जर आपण पाणी व्यवस्थित टाकलं भाजीच्या हिशोबाने तर वरून साधं पाणी घालण्याची गरज येत नाही. तर आता गॅस कमी करून घेऊ आणि ताट परत ठेवू आणि त्यावर अजून थोडं पाणी घालूयात आपण. एवढं पाणी पुरेसे. तर आता हे पाणी पण गरम होईल आणि आज जे पाणी टाकले त्यालाही आता उकळी येईल. 5 मिनिटांनी आपण हे पाणी पण त्यात ॲड करायचं आणि कमी गॅसवरच ते वाफून घेऊयात. आपण हे जे वाटण्याचं साहित्य घेतलं आहे त्यापैकी आपण कांदा खोबरं डायरेक्ट गॅसवर जाळावर भाजून घेतले आहेत, आलं लसूण रेडी आहे आणि हे काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यात ह्या चमच्याने मी हे 2 चमचे धणे, 1 चमचा तीळ, 1 चमचा बडीशेप, अगदी 1/4 चमचा शहाजिरं, 1/2 चमचा आपले नेहमीचे जिरे, 8 ते 10 लवंगा, 12 ते 15 काळे मिरे, 1 मोठी मसाला वेलची, 4 ते 5 हिरव्या वेलच्या, 1/2 चक्रफूल आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 बेडगी मिरची आणि 3 तमालपत्र. माझ्याकडे तिखट मिरच्या नव्हत्या, त्यामुळे मी त्यामध्ये आपलं जे घरगुती लाल तिखट मसाला असतो तो ॲड करणार आहे आणि ह्या मिरच्या मी कलरसाठी ॲड केलेल्या आहेत. तर तवा आता आपला तापत आला आहे, त्यावर आपण आता हे खडे मसाले फक्त आपल्याला होरपळून घ्यायचे, जास्त आपल्याला गरज नाही आहे जास्त हे करायची भाजायची. अगदी कोरडे ड्रायच भाजून घ्यायचे आहेत. मसाल्याचा सुगंध उडता कामा नाही. मिरच्या छान भाजल्या गेल्या आहेत, त्या आता आपण काढून घेऊया. त्यात आता आपण धणे, तीळ, गॅस अगदी कमी ठेवला आहे, मंद आचेवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. जाळायचं नाही आहे हे, फक्त त्यातला जो ते धणे बडीशेप थोडे असे सादळलेले असतात, नरम झालेले असतात, त्यामुळे ते थोडेसे असे तव्यावर गरम करून भाजून घ्यायचे, काळे नाही करायचे त्यांना जास्त. खरपूस भाजायचे, काढून घ्यायचे आपण. मसाले आपण जळू पण द्यायचे नाहीये, खरपूस भाजायचे. तथा गॅस बंद करून द्यायचा आहे कारण तवा आपला तापलेला आहे छान. तर त्यावर हे खडे मसाले टाकून घेणार आहे आणि पटापट फक्त गरम करून घेणार आहे. आणि जिरे आणि शहाजिरे भाजायचे नाही,
हे पण आपल्याला जळू द्यायचे नाही आहे, जास्त भाजायचे नाही आहे, फक्त त्यांचा जो सुवास आहे तो फक्त रिलीज करून घ्यायचा आहे. गॅस बंद केलेला आहे मी. पटापट पटापट हात चालवायचा आहे. फक्त थोडेसे गरम करायचे आहेत ते आपल्याला. छान सुगंध यायला लागलाय आता या मसाल्यांचा. आता ते काढून घ्यायचे. यामध्ये हे जायफळ आहे हे थोडंसं आपण किसून घालणार आहोत. अगदी थोडं. आता हे भाजलेले मसाले, हे कांदा, कांद्याचे थोडं आपण हे वरचं थोडं थोडं काळं काळं हे कार्बन काढून घेणार आहोत. एवढं हे थोडं 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 ठेवायचं, थोडं काढायचं अशा पद्धतीने. आणि हे खोबरं पण आपण गॅसवरच भाजून घेतले, त्याचे तुकडे करून घेतलेत. आणि हे एक गड्डा लसणीचा घेतला आहे आणि एक ते दीड इंच आलं घेतलं आहे. तर हे सगळं मिक्स करून आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे. यात अजून कोथिंबीर ॲड करायची आहे, ती पण आता आपण ॲड करून घेऊ आणि हे वाटण वाटून घेऊ. तर आता बघूया आपलं चिकन झालं असेल. तर आता सूप काढून घेतलंय आपण पातेल्यातून, तेच पातेलं ठेवलंय. त्यात आता आपण तेल टाकून घेऊयात. तर सूपमध्ये आपण दोन पळ्या तेल टाकले होते आणि याच्यात आता आपण 5 ते 6 पळी तेल टाकून घेतलं आहे, कारण आपली भाजी ही तर्रीदार भाजी बनवायची आहे, त्यामुळे ह्या भाजीला जरा तेल जास्तच राहतंय. तेल आता छान तापलंय, त्यात आता हे वाटण घालून घ्यायचं. छान मसाला आता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवर मसाला छान परतवला जातो. तर आता ह्या मसाल्यात आपण 2 ते 3 बेडगी मिरच्या टाकल्या होत्या आणि त्यामुळे ती भाजी तिखट होत नसते, म्हणून आपण हे घरगुती जे लाल तिखट आहे ते जवळजवळ 1 मोठा चमचा टाकून घ्यायचा आहे. आणि हा थोडासा घरचा गरम मसाला आहे, हा पण 1 चमचा आहे, तो पण टाकून घ्या. आणि छान परतून घ्यायचे. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा. तर आता मसाल्याला बघा किती छान तेल सुटलंय. छान तेल सुटलंय मसाल्याला. त्यात आता आपण हे चिकनचे पीसेस टाकून घेणार आहोत. हे सगळे पीसेस टाकून मसाल्यात छान परतवून घ्यायचे 1 ते 2 मिनिटे. त्यानंतर आपल्याला हे शिजवलेलं जे सूप आहे चिकनचं ते पण टाकायचं. छान परतून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवला आहे मी.
असा का थोडा वाढवणार आहे. परतवत राहायचे चांगले. आपण चिकन छान परतून घेतले, चिकनला मसाल्याला तेलही छान सुटले आहे. त्यात आता आपण हे जे शिजवलेलं पाणी आहे चिकनचं सूप हे टाकून घेणार आहोत. गॅस आता मोठा करणार आहे. भाजीला छान उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी आली की त्यानंतर आपण थोडं बाजरीचं पीठ आणि थोडं बेसन पीठ भाजून घेऊन आळण तयार केलेलं आहे ते आळण आपण त्यात टाकणार आहोत. तर भाजी तुम्हाला किती पातळ किती घट्ट हवी त्यानुसार आहे. तर यात अजून पाणी घालणार आहे मी. हे मसाल्याचं पाणी घालते. यात आता आपण आळण घालून घेऊ. त्यावेळेस अजून त्यात पाणी थोडं ॲड होईल. त्यानंतरच आपण मीठ घालणार आहोत. आता भाजीला बघा छान उकळी आली आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला हे आळण घालून घ्यायचं आहे. हे बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्र करून भाजून घेतले आहे. ते आता आपल्याला कितपत भाजी घट्ट पातळ पाहिजे 2.5 चमचे घेतले मी. हे त्याच्यात गार पाणी टाकून छान गाठी मोडून घ्यायच्या. त्याच्या गाठी राहता कामा नये. आता छानपैकी आपण घुटून घेतलंय, गाठी मोडून घेतले आहेत. ते आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत. त्यात अजून थोडं पाणी टाकून छान हे असं सर्व भाजी यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. छान आता भाजी अजून 5-1 मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायची. त्यात आता आपण मीठ ॲड करूयात. मीठ आपण चिकन शिजवताना भरपूर टाकलं होतं, त्यामुळे आता फक्त मसाला आणि तिखट कितपत घातले त्यानुसारच घालूयात. हे बघा बस एवढंच मीठ घालायचं. जर तुम्हाला 2 वेळा मीठ टाकण्याचा अंदाजा येत नसेल तर चिकन शिजवताना मीठ घालू नका. डायरेक्ट शेवटीला भाजीमध्येच मीठ ॲड करायचं. आता त्याला छान उकळी येऊ देऊत आपण. गॅस अगदी मंदच आहे आपला आणि त्यावर ही भाजी आता झालेली आहे. भाजीला छान तवंग आलेला आहे, तर्री आली आहे. त्यावर आता आपण ही कोथिंबीर घालून घेऊयात. आणि आता सर्विंग बाउलमध्ये आपण ती भाजी सर्व करून घेणार आहोत.